माझं सोलापूर न्यूज चॅनल। कौन बनेगा करोडपती या सुप्रसिद्ध अशा शोमध्ये सोलापूरचा सुपुत्र आनंद कुरापटी हा सहभागी झाला आहे। या पार्श्वभूमीवरती सोलापुरातून सर्व स्तरातून त्याच्यावरती कौतुकांचा वर्षाव होतो आहे। 24 ऑगस्ट 2023 रोजी सोलापूर शहर मध्येच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने कौन बनेगा करोडपती मध्ये सहभागी होऊन यश संपादन करणारे सोलापूर शहर प्रभाग क्रमांक 19 मधील विनायक नगर येथील रहिवासी आनंद कुरापाटी यांचं अभिनंदन करण्याकरिता आज रात्री 9 वाजता सहभागी असणाऱ्या एपिसोडचं प्रक्षेपण होणार असून तो सर्वांना पाहता यावा याकरिता आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने सिद्धारूढ मठ हनुमान मंदिरजवळ विनायक नगर येथे मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती। सदर प्रसंगी ताईने फोनवरून आनंद कुरापाटी यांचं अभिनंदन केलं, त्यांच्या वतीने सत्कारही करण्यात आला। आपल्या परिसरातील लोकांचं यश मोठ्या स्क्रीनवरती पाहण्यास मिळालं ही सोय आमदार प्रणिती शिंदे यांनी केल्याबद्दल जमलेल्या सर्व परिसरातील रहिवाशांनी आनंद कुरापाटी परिवाराने प्रणिती शिंदे यांचा आभार मानले। सदर प्रसंगी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शंकर अण्णा अंजनाळकर, प्रभाग अध्यक्ष श्री श्रीनिवास पोटाबत्ती, धोंडप्पा तोरणगी, अहमद काजी, समाधान हक्के, राजू क्षीरसागर, दत्ता मंगासाले, आनंद कुरापाटी त्यांच्या परिवारासह परिसरातील असंख्य रहिवासी यावेळी उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी जगदीश कोरीमठांनी या बातमीचं वृत्तांकन केलं आहे। नमस्कार, माझं नाव आहे आनंद राजू कुरापाटी। काल केबीसी शोमध्ये हॉटसेटवर होतो आणि त्यासाठी सोलापूरवासियांनी मला खूप प्रेम दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा मी खूप खूप आभार मानतो। खास करून प्रणितीताईंनी आमच्या सोलापूरमधील विनायकनगर भागामध्ये स्क्रीन लावून माझी शो प्रदर्शित केलेली आहे, त्याबद्दल प्रणितीताईंचं मी खूप खूप आभार मानतो। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।